देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात देश विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मान उंचविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. त्या अनुषंगाने योजना, विकास कामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी @9 महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत रविवारी संयुक्त मोर्चा संमेलन आयोजित करण्यात आला होता. खांदा कॉलनी येथील बेलीजा बँक्वेट हॉल येथे सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, दीपक बेहेरा, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष सय्यद अकबर, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेविका चारुशिला घरत, नीता माळी, वृषाली वाघमारे, मोनिका महानवर, चारुशिला घरत, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, विकास घरत, मनोहर म्हात्रे, समीर ठाकूर, मुकित काझी, कामोठे महिला मोर्चा शहर अध्यक्ष वनिता पाटील, विद्याताई तामखेडे, भीमराव पोवार, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. सर्व व्यवस्था बिघडलेली असताना आर्थिक दृष्ट्या सक्षम, इकॉनॉमिक बॅकवर्ड कास्ट या सगळ्या विषयासाठी जो आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही ज्याला ज्याच्या मुलाला शिकवण्यासाठी तो गरीब आहे परंतु तो जातीच्या समीकरणांमध्ये कुठे बसत नाही अशांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये एक वर्ग तयार करून या EBC अशा आर्थिक बॅकवर्ड कास्टमध्ये असणाऱ्या म्हणजेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या 50,000 ज्याचं उत्पन्न आहे त्यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येकाच्या मुलाला शिक्षणासाठी व्यवस्था करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यामुळे हे आम्हाला तुम्हाला प्रत्येकापर्यंत पोहोचवलं पाहिजे की या देशामधील असणाऱ्या प्रत्येक घटकाला तुम्हाला आम्हाला सर्वांना एक विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे माननीय पंतप्रधानांनी केलं. एक गोष्ट फक्त आपण लोकांना समजून सांगितली पाहिजे, तुम्ही आणि आम्ही सर्वजण आज जो श्वास घेतो आज जे तुम्ही आणि आम्ही सर्वजण जे जगलो मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असो हा भारत देशामध्ये जगलाय याचं कारण किंवा याला मूळ कारण काय तर करोनाच्या काळामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जी लस निर्माण केली ती लस आपल्याला सर्वांना मोफत देण्याचं काम 140 कोटी लोकांना मोफत देण्याचं काम ती लस तुम्ही आणि आम्ही सर्वांनी घेतली आणि आज आम्ही हा जो श्वास घेतो आहे तो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे घेतो आहे हे आम्हाला कधी दिलं पाहिजे. पालघरचं एक टोक गुजरातला जोडतं, तिथले चव्हाणसाहेब पालकमंत्री आहेत. सिंधुदुर्गचं एक टोक जे गोव्याला जोडतं तिथे चव्हाणसाहेब पालकमंत्री आहेत आणि मधले हे जे जिल्हे आहेत ठाणे, रायगड, रत्नागिरी या सर्व जिल्ह्यांमध्ये सातत्यानं संचार करत तिथल्या भारतीय जनता पार्टीला ऊर्जा देण्याचं काम हे चव्हाणसाहेब सातत्यानं करतायत आणि म्हणून निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये आपण ज्या मोर्चाचं काम सांभाळतो त्या मोर्चाच्या माध्यमातून आपल्यावरती असलेली जबाबदारी हे अभियान 30 मे ते 30 जून अशा पद्धतीनं करतर आहे आणि 20 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत आपल्याला घरोघरी जाण्याच्यासाठी ज्या पक्षानं सांगितलेलं आहे. अनेक जणांनी 23 तारखेला सुरुवात केली पण ही सुरुवात होती, आज रविवार आहे आणि इथून पुढे पाऊस रोज येणार आहे पण पाऊस आला म्हणून घरोघरी जाण्याचं आपलं काम हे थांबता कामा नये. या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक मोर्चानं पुढाकार घेऊन आपापल्या परिसरामधल्या शक्ती केंद्रांमध्ये हे वाटप कशा पद्धतीनं होईल, समाजामध्ये जे प्रतिष्ठित आहे वेगवेगळ्या जातीचे प्रमुख आहेत समाजाचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे जाणं ही त्या मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून त्यांना घेऊन त्या प्रत्येक या ठिकाणी समाजाचे प्रमुख असतील, कोणीतरी वाणी समाजाचा आहे, कोणी वैश्यवाणी समाजाचा आहे, कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं
बहुजन पंचायत समितीचा आहे, कोणी या ठिकाणी कोणी खंडेश मुस्लिम असतील, कोणी या ठिकाणी तुमचे वेगवेगळ्या पद्धतीनं मराठवाड्यामधल्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे बंजारा समाजातले घटक आहेत, कुठे वंजारा समाजातले घटक आहेत, या प्रत्येकापर्यंत त्या त्या मोर्चाच्या लोकांनी आणि विशेष करून त्यांच्या प्रमुखांपर्यंत पोचत भारतीय जनता पार्टी काय करते, केंद्रातलं मोदींचं सरकार काय करतंय आणि त्याला राज्य सरकार या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कशी जोड देतोय हे आपण हक्कानं त्यांच्यापर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे आणि याच्यासाठी सुद्धा आपण 30 तारखेपर्यंत आणि त्याही नंतर आपण सातत्यानं प्रयत्न करावे इतकीच विनंती या निमित्तानं करतो. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विष्णू गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विष्णू गायकवाड यांना पक्षाची शाल देऊन स्वागत केले.